नमस्कार, अंजनी स्पूर स्टफमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आवळ्यापासून मार्केटमध्ये मिळते तशीच ज्युसी आणि टँगी अशी आवळा कँडी. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, तसेच आवळ्यामुळे शरीराची प्रतिकार शक्तीही वाढते. म्हणूनच आवळ्याचे सेवन दररोज करणे आपल्यासाठी उपयुक्त आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे हे 1/2 किलो आवळे घेतलेले आहेत. आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता काही वेळा आवळ्यांवरती असे थोडेफार डाग असतात, ते आपल्याला सुरीने कट करून घ्यायचं आहे. आणि जर हे असं देठ असेल तर तेही काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा देठाचा भाग काढून घ्यायचा आणि काही डाग असतील तर ते थोडं कट करून टाकायचं आहे. डाग तसेच ठेवले तर आपण जी आवळा कँडी बनवणार आहोत ती खराब होऊ शकते डागांमुळे. हे अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे. आता हे आवळे आपण कुकरच्या डब्यात घालून कुकरला 3 शिट्ट्या आणून उकळून घ्यायचे आहे. पाणी नाही घालायचं आहे, किंवा तुम्ही टोपात पाणी उकळत ठेवून त्यावर चाळणी ठेवूनही हे आवळे वाफवून घेऊ शकता. तसे वाफवलेत तर 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे, नाहीतर कुकरलाही आपण 3 शिट्ट्या येईपर्यंत उकळून घेऊ शकतो. इथे आवळे आता उकळून झालेले आहेत, छान उकळून झालेले आहेत अगदी. आणि ह्यातून आपल्याला आता बिया काढून टाकायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता की ह्या अगदी सहजपणे ह्या अशा पाकळ्या निघतील. आणि ह्या अशा प्रकारे आपल्याला ह्यातली बी काढून टाकायची आहे. आणि ह्या अशा पाकळ्या सोडवून घ्यायच्या आहेत. आवळे हे अगदी उकळून घेतल्यामुळे सहजपणे हे निघून येतात. असं थोडं दाबलं की ह्या अशा पाकळ्या सहजपणे निघून येतील. तर या आपण सर्व बिया काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आता ह्या आवळ्यांमधील सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि हे असे तुकडे करून झालेले आहेत. ह्या पाकळ्या अगदी सहजपणे निघून येतात. जर तुम्हाला ह्या पाकळ्या मोठ्या वाटत असतील, फोडी मोठ्या वाटत असतील, तर तुम्ही ह्या कटही करून घेऊ शकता. एकेका फोडीचे 2-2 तुकडे करून छोटे तुकडेही करून घेऊ शकता. पण मी हे एवढेच पीस ठेवते. आता ह्यात आपल्याला साखर घालायची आहे. जेवढे आवळे घेतलेले आहेत तेवढीच साखर आपल्याला वापरायची आहे. हे 1/2 किलो आवळे होते तर मी 1/2 किलो साखर वापरते. एका दुसऱ्या स्वच्छ आणि अगदी कोरड्या भांड्यामध्ये हे आवळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. ही 1/2 किलो साखर आहे, म्हणजेच 1 कप साखर आहे. ही आपण ह्यात घालूया. आता ही साखर घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. भांडंही अगदी कोरडं घ्यायचं आहे. जो आपण चमचा यूज करणार आहोत तोही कोरडा असावा. ही साखर मिक्स करून आपल्याला 3 दिवसासाठी हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आहे. 3 दिवसात ही साखर आपोआप विरघळत जाईल आणि त्याचा पाक होईल आणि त्यात हे आवळ्याचे तुकडे चांगले मुरले जातील. सो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून आपल्याला 3 दिवस हे भांडं असंच ठेवायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की दिवसातून 1 किंवा 2 वेळा हे मिश्रण व्यवस्थित पुन्हा हलवून घ्यायचं आहे. प्रत्येक 3 दिवशी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आणि 3 दिवसानंतर मग आपण बघायचं आहे आवळे पुरे मुरले आहेत की नाही. झाकण ठेवून 3 दिवस आपण हे पातेलं एका कोरड्या ठिकाणी ठेवून देऊया. आता आपण पूर्ण 3 दिवसानंतर पाहतोय हे आवळे चांगले मुरलेले आहेत. जी आपण साखर घातली होती ती आपोआप वितळलेली आहे, पूर्णपणे वितळलेली आहे. आवळेही चांगले मुरलेले आहेत. आपण आवळे उकडवून घेतले होते म्हणून त्याच्या ओलसरपणामुळे, म्हणजे मॉइश्चरमुळेच साखर पूर्णपणे आपोआप वितळलेली आहे. आता हे आपल्याला आवळे काढून घ्यायचे आहेत या पाकातून आणि हा पाक बाजूला करून ठेवायचा आहे. अशा प्रकारे हे आवळे सर्व आपण पाकातून पूर्णपणे निथळून घ्यायचे आहेत. तर हे आवळे मी पूर्णपणे काढून घेतलेले आहे. हा जो पाक आपला उरलेला आहे तो आपण फेकून नाही द्यायचा आहे. हा फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो आणि ह्याचं सरबत बनवून वापरू शकतो. हे आवळ्यांचे तुकडे आता आपण 5-1 मिनटं असंच निथळत ठेवूया, म्हणजे हा पूर्णपणे पाक त्याचा निघून येईल. आणि मग हे आवळे आपल्याला सुकत घालायचे आहेत.
आता 5-7 मिनिटांनंतर हे आवळे चांगले निथळले गेलेले आहेत. आता हे आपण चाळणीत काढून घेऊया. आधी अर्धा दिवस तरी हे आवळे मी असेच हे चाळणीतच निथळत ठेवणार आहे, म्हणजे अजून त्यात काही थोडाफार पाक शिल्लक असेल तोही निथळला जाईल पूर्णपणे. आणि त्यानंतर आपण हे पुन्हा 3 दिवस उन्हामध्ये सुकवायचे आहे. त्यावेळेनं खूप ऊन दाखवायचं नाही आहे, थोडा थोडा वेळ सकाळचं ऊन दाखवून नंतर घरातच आपण हे वाळवायचे आहे. उभी ऊन दाखवलं तर ते आवळे खूप अगदी असे कडक चिवट असे होतील, म्हणून सकाळच्या थोडा वेळ उन्हामध्ये आपण हे ठेवून नंतर मग घरातच फॅन खाली सुकवायचं आहे. पूर्णपणे 3 दिवस आपल्याला त्यासाठी लागतात. आता हे 3 दिवसानंतर पुन्हा आपण पाहू. आज आपण 3 दिवसानंतर पाहतोय हे आवळे आपले छान सुकून झालेले आहेत, चांगले ज्युसी आणि टँगी असे झालेले आहेत. आता हे आवळे आपण एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एखाद्या बरणीत साठवून ठेवू शकतो. हे अगदी 6-7 महिन्यापर्यंत चांगले राहतात. अशी ही प्रतिकारशक्तीवर्धक आणि व्हिटॅमिन सीने भरपूर अशी आणि पित्तनाशक अशी आवळा कँडी रेडी आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर, लाईक आणि कमेंट करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.